जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. श्रीराम शिंदे यांनी प्रवेशद्वाराचं उद्घाटन करून आनंद नगरी या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आनंद नगरी आणि शेला पागोटेच्या कार्यक्रमाने रंगत आणली. आनंद नगरीच्या कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाने शुभारंभ झाला. विविध पारंपरिक वेशभूषा करून विद्यार्थी स्नेह संमेलनाला उपस्थित राहिले. यावेळी विद्यार्थ्यांनी केळ्याचे विविध रंग उधळत सर्वांची मनं जिंकली. पालक आणि विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या मैदानात यावेळी आपला वार्षिक स्नेह संमेलन थाटात साजरा केलाय. डान्सने संपूर्ण मैदानाला ताल धरायला लावलं. या स्नेह संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करताना विद्यार्थ्यांनी विविधतेतून एकतेचा संदेश दिलाय. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतलाय. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक संदीपान जाधव, स्नेह संमेलन प्रमुख श्रीराम शिंदे, अशोक शिंदे केंद्र प्रमुख यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभव घेता यावा. व्यापार उद्योजकामध्ये ग्रामीण भागातले तरुणांना ज्या अडचणींना ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्या समस्याची त्यांना थोडीफार जाणीव व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज शाळेमध्ये आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आमच्या शाळेतल्या जवळपास 50 जास्त विद्यार्थ्यांनी गटागटाने स्टॉल लावून या ठिकाणी अतिशय चांगला असा हा उपक्रम 2 तासामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या 2 तासामध्ये जवळपास 500 रुपयापेक्षा जास्त किमतीचा विक्री व्यवसाय या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कमी पैशातून जास्त नफा मिळवणारेही काही स्टॉल होते त्या स्टॉललाही आम्ही प्रोत्साहनपर या ठिकाणी बक्षीस देत आहोत. सांगा वार्षिक स्नेहसंमेलनाच्या बाबतीत मी तेच सांगता येईल की वर्षभर विद्यार्थी हा अभ्यास करत असतो. वेगवेगळ्या परीक्षामधून एक ताणतणाव त्याच्या मनावर आलेला असतो आणि मग वर्षाच्या शेवटी कुठंतरी या सगळ्या ताणतणावामधून त्याला आनंद मिळावा आणि सोबतच आपल्यातील जे कलागुण आहेत अभ्यासाव्यतिरिक्त काही विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे कलागुण आहेत त्या सगळ्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून जशा आपण क्रीडा स्पर्धाचं आयोजन करतो तशाच प्रकारे या वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. आणि या रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये संगीतामधले सगळे प्रकार मग लावणी असेल, कोळीगीत असेल, भावगीतं असतील, भारुड असेल, या सगळी जी काही लोककला आहे महाराष्ट्रातील नाटिका छोट्या छोट्या एकांकी प्रयोग, एकपात्री प्रयोग, मूक अभिनय असे सगळे उपक्रम त्याच्यानंतर पर्यावरणाच्या संदर्भातले असतील, मुलगी शिकवा लेख वाचवा लेख शिकवा हा उपक्रम असेल ह्या सगळ्या उपक्रमाचा उहापोह या सांस्कृतिक कार्यक्रमातून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. गणेश जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.